तुषार ज्यांना तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. स्ट्रायकर रेनकडे डावकरे हजार बॅटिंग करण्याकरता तन्मय गोलंदाजीच्या ट्रॅकवर. षटक क्रमांक एक घेऊन भूषण आहे. चांगला बॉल पहिलाच बॉल अगदी योग्य टप्प्यावर योग्य लाईनवर माघारी परतावं लागेल बॅटरला. विकेटचं पतन खेळाडू बाद फर्स्ट विकेट डाऊन. या तन्मय बाद होतोय अगदी गोल्डन डक वरती जातोय तन्मय. चांगला बॉल इथे डिलिव्हर्ड केला होता फलंदाजाला. बंदिस्त करणारी लाईन अगदी यष्टांचा वेध घेणारी लाईन. मॅन ऑफ द मॅच या भारतोषिकाकडे आपण जाणार आहोत आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे एक जुना जाणता खेळाडू ज्याच्याकडनं सातत्यानं दमदार खेळ पाहायला मिळतो. नाव आहे संजय घरत. सहा चेंडू 13 धावा गोलंदाजी करत असताना 3 विकेट्स त्यांना मिळवल्या. तो संजय घरत ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. नक्कीच तन्मयची जागा घेण्यासाठी आता मात्र मैदानामध्ये दाखल होतोय तुषार घरत. एका बाजूला आपण पाहतोय तुषार किणी आणि स्ट्राईक एंड वरती मात्र असणाऱ्या आता तुषार घरत. सामना आपण सस्ताना पाहतोय. सामना रंगतोय डॉन किलर बिरवाडी वर्सेस यंगस्टार सोनावे आणि डॉन किलर बिरवाडी. हे दोन संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये आपलं क्रिकेटचं कौशल्यपणास लावत असताना तुम्हाला पाहायला मिळतात. चांगला खेळ दाखवण्याची जबाबदारी दोन्ही टीम वर आहे कारण इथे विजय संपादित करणं गरजेचं आहे. एक मिनिट थांबवतोय. चला मागच्या सामन्याचा जो टाय सामना झाला बरोबरीमध्ये सुटला त्याचा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देण्यासाठी मी आमंत्रित करतोय आदरणीय नितीनजी पाटील दुकटन ग्रामपंचायतचे उपसरपंच. तर मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार जातोय संजय घरत ज्याच्या बॅट मधून आपल्याला 13 धावा आणि गोलंदाजी करताना 3 गडी बाद केले होते. तर अप्रतिम आपण बघतोय अष्टपैलू कामगिरी आणि इथे मात्र आपण बघितलं तर जबरदस्त अष्टपैलू कामगिरीच्या बळावर मॅन ऑफ द मॅच पुरस्कार मिळतोय संजय घरत आणि श्रीराम स्पोर्ट खांडिवडे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय ते सुद्धा संजय घरतने घेऊन जायचं आहे. पुढचा बॉल यावेळेस मात्र तुषार किणी. बॉलला अप्रतिम ते ना इनसाइड आउट केलंय. चेंडू चालला डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. तिथे जोवर चेंडूला फील्ड केला गेला. 2 रन्स इझिली कम्प्लीट केल्या गेल्या. चांगला स्ट्रोक होता यावेळेस. घुटना टेक स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक प्ले केला गेला होता. धावसंख्या 2 या आकड्याने वाढत असताना पुढे सरकून जाऊन पोचते ती 0-2. तुषार घरत यावेळेस स्ट्रायकर एनकडे आहे. चला संजय घरत प्लीज थोडी घाई करायची आहे. ऑन साईडला चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक इथे फक्त धावत राहील. 1 बाउन्स न चेंडू सीमारेषेला क्लिअर करेल. इट्स अ फूल बाउंड्री. उत्तुंग प्रारंभ सीमारेषा पार दर्जेदार क्वालिटी षटकार 6. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. तर इथे आपण बघतोय आदरणीय नितीनजी पाटील साहेब उपसरपंच ग्रामपंचायत दुकटण यांच्याकडून आपण बघतोय ही ट्रॉफी मॅन ऑफ द मॅचची आणि श्रीराम स्पोर्ट खाणिवडे यांच्याकडून मात्र हे 500 रुपयाचं कॅश प्राईज जाते. जबरदस्त अप्रतिम अष्टपैलू खेळीच्या बळावर मात्र आपण हे बघितलं की संजय घरत ठरतोय मॅन ऑफ द मॅच. 13 धावांची खेळी आणि गोलंदाजी करताना 3 गडी बाद केले होते पहिल्या षटकामध्ये आणि त्याचंच कारण आपण बघतोय मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण बघतोय नितीनजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते देण्यात येतोय. संजय काय म्हणशील, सामना खूप रंगतदार स्थितीमध्ये होता. 1-7 धावा असं वाटलं होतं की रिहान सुपर किंग विजयावर शिक्कामोर्तब करेल परंतु श्रेयसचा तो शेवटच्या चेंडूवरचा फटका कुठेतरी तुम्हाला एक गुण देऊन जातोय. हो बरोबर आहे. काय सांगशील तुझ्या या खेळीबद्दल, आनंद साजरा कसा करशील? मला बॉलिंग टाकून विकेट काढायचे होते बस. नक्कीच पुढील सामन्यासाठी शुभेच्छा असतील तुला. जयेश तुला एक प्रश्न विचारतोय.
आपल्या हे मॅच मध्ये तुला स्वतःच कॉन्फिडन्स होता ना की तू काढणार? पूर्ण कॉन्फिडन्स होता आणि मी मॅच काढलेली थोडक्यात घात गेली आहे. नक्कीच तुम्हाला शुभेच्छा असतील पुढील सामन्यासाठी उद्याच्या दिवसासाठी. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, तिथे रिझवण्यासाठी आमच्याशी जोडले जातील अक्षयजी, पांडव साहेब आणि परितजी कुडू साहेब. सध्या मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर षटक क्रमांक एकचा खेळ, पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्ती अखेरीस. धाफलक जर आपण पाहिलं तर धाफलक आहे 13. धावसंख्या जर आपण पाहिली तर 13 आहे. तर समोरच्या कक्षामध्ये बदल, अक्षयजी पांडव सरांच्या सोबत व्हॉइस ऑफ उमरोळी मिस्टर संतोषजी पाटील साहेब. नवनवीन आवाज तुम्हाला या समालोचन कक्षामध्ये ऐकायला मिळत आहेत. पुढचा बॉल, इथे चांगला बॉल होता, पुढे खेळवला. फुलर लेंथ इज अ बेस्ट वेपन, हे सर्वोत्तम अस्त्र आहे आणि त्या सर्वोत्तम अस्त्राचा यावेळेस वापर केला. फुलर लेंथवर खेळवला, चांगल्या गोलंदाजीचा प्रात्यक्षिक सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. नवीन गोलंदाज आलाय प्रणय, जो आयकॉन खेळाडू आहे आणि आयकॉन खेळाडूनं ज्या पद्धतीनं खेळ करायला हवा अगदी तो खेळ मैदानामधनं या पहिल्या बॉलवर तरी गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. संतोष आहेत माझ्यासोबत समालोचक कक्षामध्ये. चांगला फटका आहे, लोअर फुल टॉस बॉल, मिड विकेट कडे खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, जोपर्यंत चेंडूला फील्ड करेल एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट होईल. चांगली गोलंदाजी होती, या मिसिंग यॉर्कर होता यावेळी. संतोष नक्कीच वेलकम, सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. APL सीझन 7 मध्ये आपण पाहतोय प्रदर्पण केलं आणि काही जबरदस्त टुर्नामेंट पाहायला मिळतंय. चारही बाजूला जर पाहिलं तर आज गजबजलेलं हे मैदान पाहायला मिळतंय. इथे फटका ऑन साइडला, चांगला खेळलाय, गॅप शोधण्याचा प्रयत्न आणि यश मिळालंय त्यामध्ये. चेंडू चाललाय काऊ कॉर्नर आणि विकेटच्या मध्यावरनं सीमा रेषा पार, चौका 4. थँक्यू थँक्यू डी जे. आयकॉन टू आयकॉन अशी लढत आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. ज्या पद्धतीने प्रणय खेळतोय, एका बाजूला आपण पाहतोय गोलंदाजी माकवर सज्ज आहे, तर दुसऱ्या बाजूला गौरव किनी एक जुना जाणता खेळाडू आहे आणि हा बॉल अगदी त्याला बंदिस्त करणारा, अगदी त्याला शांत करणारा हा बॉल तुम्हाला पाहायला मिळाला विकेटच्या मागे निघत असताना. प्रणय चांगली कामगिरी. नक्कीच खोलवर टप्प्याचे चेंडू जेव्हा जेव्हा मैदानाच्या आतमध्ये येतात, थोडस फलंदाजाला आपण पाहतोय थोडीशी कठीण परिस्थितीमध्ये घेऊन जाताना आतापर्यंत पाहिलंय, तेच करणं गरजेचं आहे आणि तेच होत असताना इथे मिस टायमिंग स्ट्रोक, चेंडू हवेत आणि गौरव केरीच्या पारीचा अंत. एक महत्वाचा बॅटर प्राइसलेस विकेट ज्याबद्दल आपण म्हणू शकतो आणि ती विकेट आली गौरव तंबूच्या आसऱ्याला परत. तर आपण पाहतोय या ठिकाणी गडी बाद झालाय. नक्कीच तिसरा 18 धाव संख्या आतापर्यंत पाहायला मिळतंय. सरासरी जर पाहिली तर आतापर्यंत आपण पाहतोय 9.82 ची करंट रन रेट आपल्याला पाहायला मिळतोय. 1.5 चेंडूचा खेळ आतापर्यंत कम्प्लीट झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय, तो म्हणजे स्वप्नील पाटील डॉन. सकाळच्या सत्रामध्ये काय खेळला होता, जबरदस्त लढत दिली होती आणि तोच खेळाडू जर पाहिला तर मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतंय. हा देखील जर पाहिला तर पहिला सामना लढला होता, आता मात्र शेवटचा सामना असणार आजच्या दिवसातील, तर ही देखील लढत त्याला करावीच लागेल. निश्चित इथे त्याला स्वतःला सिद्ध पुन्हा एकदा करावा लागेल. या टीमचा मला वाटते ऑनर सुद्धा आहे, या टीमचे संघमालक आहे आणि संघमालक असताना खूप चांगली इनिंग खेळली होती सकाळी. इथे मात्र पंचांचा हात बाहेर निघालाय, म्हणजे हा बीमर आहे. या बीमरला बीमार करता आलं असतं, मात्र नुकताच मैदानामध्ये आला होता, त्यामुळे तेवढ्या चांगल्या पद्धतीनं प्रॉपरली तयार नव्हते. नक्कीच प्रॉपरली तयार नव्हते, तर तयार असते तर हा देखील चेंडू आपल्याला सीमारेषे पार नक्कीच पाहायला मिळाला असता, कारण की स्वप्नीलकडे ती क्षमता आहे चांगले फटके मारण्याची त्याच्याकडे. फ्री हिट, तो सिग्नल आपल्याला इथे ऐकायला मिळतोय.
फ्री हिटचा सिग्नल आलाय. पुढचा बॉल फटका मी झालाय, चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क नाही. या चेंडू विकेट किपरच्या हाताचा आसरा घेतोय. निर्धावच्या स्वरूपाने बॉल निघून जाईल. षटक क्रमांक 2 ची उद्घोषणा. दुसरा किफायती षटक इथे समाप्त झालंय. 2 षटकांचा खेळ समाप्ती गरज. 10 फलकावर प्रति षटक 10 या सरासरीनं 20 धावा. संतोष आमच्या सोबत आहे. संतोष, येणारी 4 षटकं संध्याकाळचं सत्र टोटल खूप मोठी नसते, मात्र तुला काय वाटतं किती टोटल इथे 10 फलकावर या 6 षटकांमध्ये उभे राहणार? आतापर्यंत जर पाहिलं तर 2 षटका मागे मध्ये 20 धावा, म्हणजे 10 ची सरासरी राखली. ही जर सरासरी मेंटेन केली तर 60 धावा होऊ शकतात, मात्र गोलंदाजीवर डिपेंड आहे. कारण की चांगली गोलंदाजी जर भूषणकडून आपल्याला पाहायला मिळाली, की याआधी देखील पाहिला भूषण खूप चांगली गोलंदाजी केली होती आणि मॅन ऑफ द मॅच देखील त्याच्याकडून आपल्याला पाहायला मिळाली होती. इथून तिसरं षटक जे आहे ती खूप महत्त्वाचं असणार आहे. कमीत कमी धावा इथून मात्र जर पाहिला तर संघाला द्यावा लागतील. डॉन किलर भिडवाडी वर्सेस आपण पाहतोय यंग स्टार सोनावे संघ, हा लढत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. निश्चित इथे रन सेव्ह करण्याचा प्रयत्न यंगस्टार सुनावीला जरूर करावा लागेल, कारण संध्याकाळचं सत्र आहे, अंतिम सत्र आहे, आणि अंतिम सत्राची जी मॅच आहे ना नेहमी हाय व्होल्टेज ड्रामाची मॅच असते, जिथे खूप जास्त टोटल आपल्याला कधी पाहायला मिळत नाही. तिथे 60-55 दरम्यान टोटल राहते आणि त्याबरोबर खूप चांगली मॅच रंगताना पाहायला मिळते. अगदी तेच चित्र या मॅचचं असेल का याकडे लक्ष राहील. इथे रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता, मात्र चेंडू खूप जास्त बाहेर पडला, त्यामुळे पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेत. एक अवांतर धावसंख्या इथे खंडली जाईल आणि 1 मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होताना धावसंख्या 21-21. नवं षटक प्रगतीपथावर आहे. गोलंदाज भूषण कंटिन्यू केलं गेलंय त्याला आणि इथे एक अतिरिक्त बॉल त्याच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळाला. हा बॉल फक्त पाहिला, सोडून दिला, बाकीची कामगिरी आमचे पंच पूर्ण करतात. अजित यांच्या माध्यमातून इशारा आला, इट्स अ नॉन प्लेबल. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 1 वाढत असताना धावून पोचते 22-22. जी सरासरी 10 होती ती आता 11 झाली आहे, कारण पहिले 2 बॉल अतिरिक्त स्वरूपानं. थोडासा लय बिघडलेला गोलंदाजीचा तुम्हाला पाहायला मिळतोय, मात्र हा लय लवकरात लवकर सुधारावा लागेल, कारण ही मॅच खूप इम्पॉर्टंट आहे. हा बॉल पुन्हा एकदा अतिरिक्त बाहेर, व्हाईटचा इशारा. 3 चेंडू एक्स्ट्रा इथे मात्र फेकले जात आहेत. भूषण ज्या पद्धतीने गोलंदाजी मार्कवर आलाय, लेफ्टम गोलंदाज आहे, एक नॅचरल गोलंदाज म्हणून लेफ्टम आपण पाहतोय, परंतु इथे गोलंदाजी करताना जास्तीत जास्त आउटसाइड द ऑब्स्टिकच्या बाहेर ठेवण्याचं काम भूषण करताना आपल्याला पाहायला मिळतंय आणि ते कुठेतरी चुकीचं आहे, कारण वाईड लाईनच्या बाहेर चेंडू फेकला जातोय. या अतिरिक्त बाहेर फेकणं त्याच्या टीमला परवडणारे नाही आहे, मात्र एक चांगला बॉल तो गरजेचा होता या 3 वाईड नंतर, कारण भरपाई करणं, कमबॅक पेक्षा भरपाई करणं. yes. कारण तुम्ही ज्या 3 रन्स खर्च केल्यात ना त्याची कुठेतरी भरपाई 1-2 डॉट बॉलनेच तुम्ही करू शकता आणि ते केलं यावेळेस. एक चांगला बॉल त्यानं हाताळला आणि फलंदाजाला बंदिस्त केलं. नक्कीच आतापर्यंत स्वप्नीलला देखील शांत ठेवलंय गोलंदाजांनी, मोठा फटका मारण्यापासून वंचित केलाय. पुढचा बॉल चांगला फटका आहे, चेंडू चाललाय, सी मार रेषा पार, इट्स द आउट ऑफ द पार्क, बिग हिट, षटकार 6. चांगला फटका यावेळेस आपल्याला पाहायला मिळाला. अगदी स्लॉट मध्ये बॉल होता आणि या मैदानाच्या पार्किंग प्लॉट मध्ये त्याला पाठवलंय, षटकारामध्ये कन्वर्ट केलंय. नक्कीच जास्त वेळ शांत ठेवू शकत नाहीये स्वप्नील, एक हार्ड हिटर. याच मैदानावर जर पाहिलं तर नक्कीच 5 चेंडूवर 5 षटकार मारण्याची किमिया देखील त्यांनी केली होती. म्हणजे ऍज अ बॅटर म्हणून त्याच्याकडे नक्कीच पाहिलं जात आहे. आपल्या संघाचा ऑनर पेक्षा जास्तीत जास्त बॅटर आहे हे मात्र लक्षात ठेवलं जात आहे. सध्या स्वप्नीलची जी बॅटिंग आहे ती पाहता डॉन पिक्चरची लाईन अगदी त्याच्याकरता बनली आहे की काय असंच वाटतंय मैदानामध्ये. शरीरापासून थोडासा चेंडू लांब ठेवला गेला, इथे मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. सुरेख चेंडू पाहायला मिळाला, परंतु रनआउटचा एक चान्स कुठेतरी डेंजर एंड्स कडे. तुषार घरत नक्कीच धावला होता, तदनंतर पाहिलं तर हिट झाला नाही आणि इथे सुरक्षित फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. 30 रन्स ऑन बोर्ड, 30 धावा दाफलकावर आहेत. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत या षटकामधला पूर्णत्वाला आलाय. 3 चेंडूचा खेळ ज्यामध्ये किती धावा येतील. जय बजरंग बिरवाडे आणि श्रीराम स्पोर्ट खानिवडे संघाला विनंती असेल, आपला आजचा सामना आहे शेवटचा, तो उद्या सकाळी 9:15 तुम्ही दोघांनी सुद्धा हजर राहायचंय. दोन्ही संघांनी नोंद घ्या, आता गेले तरी चालतील. इथे बीमर करता रिव्ह्यू त्याच्या माध्यमातून घेतला गेलाय. हा बीमर आहे
जर बीमार असेल तर त्या बॉलला जरूर बीमार केलंय, कारण चेंडू मैदानाच्या बाहेर पडलाय. 7 आहेत की 6 आहेत आमच्या तिसरे पंच विरल नायर आमच्यापर्यंत जरूर दर्शवतील. इट्स अ बीमार, म्हणजे हा बीमार केलेला बॉल आहे ज्याला षटकारामध्ये कन्वर्ट केलाय. बीमार प्लस 6 टोटल 7. 7 धावा धावफलकावर फ्री हिटची संधी, फलंदाजाला मोठा फटका खेळण्याची संधी, धावफलकाला मोठ्या टोटल मध्ये कन्वर्ट करण्याची संधी. पुढचा बॉल फुल टॉस बॉल, पाठवलंय त्याला सीमारेषेच्या भ्रमंतीवर, बॉल सीमारेषा पार, आणखी एक तडाखा, आगरी प्रीमियर लीगचा षटकार. लगेच तुषार आपल्याला पाहायला मिळतोय, इन्फॉर्म बॅट्समन आहे, ज्या पद्धतीने आज मैदानाच्या आतमध्ये उतरलाय जिम्मेदारी टॉनिक नक्कीच घेऊन मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळते. बीमर चेंडू होता, फ्री हिटचा तो इशारा आला आणि तदनंतर काय जबरदस्त हिट केला गेला, अगदी सुरेख पद्धतीने. इथे मात्र आपण पाहतोय चेंडू प्लॉट मध्ये पाठवला गेला आणि धावसंख्या इथे मात्र वाढली जात आहे. 43-43 धावा, लॉस ऑफ 3 विकेट्स आतापर्यंत डॉन किलर बिरवाडीच्या कॅमामध्ये आपल्याला पाहायला मिळते. थोडीशी जल्लोष होताना निश्चित सुस्थिती आहे आणि जबाबदारी माणसाच्या आयुष्यातली एक अशी एक भूमिका आहे ना की तुम्ही रिहर्सल केलेला नसलेला अभिनयही तुम्ही अगदी योग्यतेनं पार पाडता. जी जबाबदारी ती तुम्हाला ते सर्व करायला भाग पाडते, त्यामुळे जबाबदारी वैयक्तिक आयुष्य असो किंवा खेळाचं मैदान ती स्वीकारणं गरजेचं आहे. ऑन साईडला जोरकस खेळला गेला, अलॉंग द कार्पेट बॉल चालला, एक क्षेत्रक्षक आहे, जोपर्यंत चेंडूला फील्ड केलं एक सिंगलमध्ये चेंडू कन्वर्ट होईल. जर आपण पाहिलं तर सिंगलही अगदी योग्यतेने घेतला जात आहे, त्याचं कारण आहे की दोन्ही बॅटर मोठ्या फटक्यांकरता ओळखले जातात. मिड विकेट आतापर्यंत दोन्ही बॅटरने क्लिअर केलेला आपल्याला पाहायला मिळतोय, जबरदस्त हिट दोघांच्याही बॅट मधून आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथून जर पाहिलं तर गोलंदाज पुनश्च एकदा कमबॅक करण्याची संधी आहे. चेंडूचा खेळ जर पाहिलं तर शेवटचा चेंडू या ओव्हर मधला आतापर्यंत पाहायला मिळते, 44 धावा 24 रन्स आतापर्यंत जर पाहिलं तर या ओव्हर मध्ये आले आहेत. पुढचा बॉल इथे बॉल हवेमध्ये आहे, झेलची संधी, मात्र अगदी निर्धन स्थळी हा बॉल पडेल जिथे कुठलाही क्षेत्ररक्षक नाही, अगदी त्या क्षेत्रामध्ये हा बॉल पडला आणि निर्जन स्थळावर ना जोपर्यंत चेंडूला उचललं गेलं धावसंख्येमध्ये वाढ होईल, धावसंख्या पुढे सरकेल. 1 वाढत असताना धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 45. पहा हे शटर पर ओव्हर जर आपण पाहिला तर 15 सरासरी आहे. पहा हे षटक सर हाटलण्यासाठी 10 चेंडूंचा उपयोग केला, एकंदरीत धावांचा जर विचार केला तर या ओव्हर मध्ये आल्यात 25 धावा. म्हणजे कुठेतरी पाहिलं तर डॉन किलर बिरवाडीसाठी हा षटक जो आहे तो खूप किमतीचा चांगला असा षटक आपल्याला पाहायला मिळाला. असं म्हटलं जाताना तुम्हाला युद्ध जिंकायचं आहे तर विपक्षी जे आपल्या उभे आहेत त्यांचं जे प्रमुख अस्त्र आहे ना ते निकामी करा. इथे तेच केलंय, जे प्रमुख अस्त्र होतं ते निकामी केलंय. जो प्रमुख गोलंदाज होता, जो या डावामधला सर्वात महत्वाचा गोलंदाज होता, त्याच्यावर आक्रमण केलंय आणि ते आक्रमण कुठेतरी मनोबल वाढवणार जरूर असेल डॉन किलर बिरवाडी करता. 45 धावा झाले आहेत, 3 गडी नक्कीच बाद झाले होते, तरी तदनंतर जी पलटवार केला 2 फलंदाजांनी खूप चांगल्या पद्धतीने, आतापर्यंत जो आपला धावफलक आहे तो इथे भरत ठेवण्याचं काम केलं जात आहे. एका बाजूला पाहिलं तर स्वप्नील पाटील डॉन, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर तुषार गरत, हे 2 बॅटर आहेत खूप चांगल्या पद्धतीने आतापर्यंत लयबद्ध फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. निश्चित जी फलंदाजी अपेक्षित आहे त्या फलंदाजी ला इथे मैदानाच्या आतमध्ये सर्वांनाच अनुभवायला मिळतंय. खूप चांगली बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. डॉन मैदानामध्ये आहे आणि अगदी डॉन प्रमाणे बॅटिंग तो मैदानाच्या आतमध्ये करतोय, तो चांगला खेळ त्याच्या वतीनं पाहायला मिळतोय. कुणाल आलाय नवीन गोलंदाज गोलंदाजी माकवर, हा देखील एक किफायत गोलंदाज आहे, खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी हाताळतोय. जेव्हा जेव्हा आपला संघ अडचणीत असतो त्या अडचणीतनं दूर काढण्यासाठी इथे मात्र कुणालला आणलं गेलंय. निश्चित या महत्वाच्या क्षणी त्याला चांगली गोलंदाजी करावी लागेल, मात्र या वेळचा फोर्स तो सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाईल, माघारी परतावं लागेल. 17 फोर्स करणं सोपं नाही आहे,
कारण वातावरणामधला बदल हा चेंडूला तेवढ्या सहजतेने ट्रॅव्हल करत नाही. हा स्पोर्ट्स जर दुपारी केला असताना साठी तर हा त्या क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक देऊन गेला असता, मात्र हे संध्याकाळचं सत्र आहे, इथे चित्र वेगळं असतं. इथं फोर्स करताना बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर तेवढ्या वेगानं आणि तेवढ्या उंचीवरनं ट्रॅव्हल होत नाही आणि त्यामुळे इथे डॉनची विकेट आली आहे. डॉनला माघारी परतावं लागेल. विकेटचं पतन हा महत्वाचा ब्रेक थ्रू खेळाडूबाद. नक्कीच विकेट टेकर गोलंदाज म्हणून कुणालकडे पाहिलं जातं. एक महत्वाच्या क्षणी टर्निंग पॉईंट ठरवून देणारा चेंडू त्याने फेकला गेला. स्वप्नीलला खूप चांगला चेंडू होता परंतु एलिव्हेशन भेटला नाही, खूप काळ चेंडू हवेत राहिला आणि सुरेख झेल त्या ठिकाणी पाहायला मिळाला आपल्याला. तर गडी बाद झाले 4:45 धावा स्कोरबोर्डवरती आहेत. आतापर्यंत 3.1 चेंडूचा खेळ कम्प्लीट झाला आहे. 14 सरासरी राखली जाते सुरेख इथून मात्र आपण पाहतोय. आणखीन ज्या धावसंख्या उभारल्या जातील एक इनिंग ब्रेकसाठी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते किती असतील. कुणाल पुण्याचे एकदा दुसरा चेंडू या षटकातील आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र आपण पाहतोय आउट सीट अपस्टिकच्या बाहेर चेंडू थोडासा फेकला गेला. इथून जर पाहिलं तर सुरेख क्षेत्ररक्षण नक्कीच अंपायर आपल्याला पाहायला मिळते. कुठलाही इशारा आला नाही, हा चेंडू चांगला होता आणि तदनंतर पाहिलं तर यष्टीरक्षक चांगली कामगिरी करतोय. नक्कीच डॉट चेंडू येतोय. थोडीशी राहत नक्कीच मिळाली असेल यंग स्टार सोनाव्या संघामधून, कारण की ज्या पद्धतीने कुणालने गोलंदाजी केली आल्या आल्या आपल्या नावाचा डंका पेटलाय आणि तदनंतर पाहिलं तर एक विकेट मिळवलाय आणि एक डॉट चेंडू फेकलाय. पुढचा चेंडू पाहायला मिळेल या षटकातील. स्लो वन मारा करण्याचा प्रयत्न होता. चेंडू कमरेचा किती आहे मात्र नक्कीच इथे मात्र पाहिलं जाईल, परंतु तिथे थोडस फंबल पाहायला मिळालं. एका धावेचं रूपांतर जर पाहिलं तर इथे मात्र पंच तिसरे पंच आपल्याला जॉईन तिसरे पंच यस तिसऱ्या पंचांना इथे पाहिलं जाईल. सध्या आमचे तिसरे पंच विरल नायर या चेंडूची नीट तपासणी करताना इट्स अ बीमर, हा नो बॉल आहे. तिसऱ्या पंचांच्या माध्यमात हा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचलाय. हा बीमरचा बॉल आहे. पा सर व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न केला होता गोलंदाजाने, कुठेतरी मोहमध्ये आला की व्हेरिएशन करील विकेट घेईन, मात्र हे करताना कुठेतरी चुकी केलंय. आणखीन एक बीमर चेंडू येतोय. आतापर्यंत जर या इनिंगचा विचार केला तर दोन बीमर चेंडू आले आहेत, म्हणजे कुठेतरी एक चांगली नक्कीच चेंडू पाहायला मिळतोय. इथे चांगला चेंडू आहे, चेंडूवर नक्कीच लॉंग ऑन रिजन मध्ये चेंडू खेळला जातोय. रन्स मिळेल एक, धावसंख्या एक ने वाढेल. स्कोरबोर्डवर धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत लागली जाईल 49 धावा 4 गडीच्या मोबदल्यात. आपण पाहतोय कुणाल गोलंदाजी मार्कवर आहे आणि कुणाल गोलंदाजी करताना 3 चेंडू हाताळले आहेत आतापर्यंत. वेळ वाचवण्याचा प्रयत्न इथे करावा लागेल. पुढचा चेंडू थोडस थांबले जात आहेत. इथे मात्र डेड चेंडू घोषित करतायत पंच, ज्या पद्धतीने तयारीत नव्हते फलंदाज आणि तेच पाहिलं गेलं. संध्याकाळचं सत्र आहे, आपण पाहतोय थोडस घाई करावी लागेल आपल्याला. पुन्हा एकदा कुणाल गोलंदाजी माकवर. ओहो इथे मात्र फिरून मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू इथून जर पाहिलं तर नक्कीच कुठलाही रन्स घेऊन येणार नाहीये. डॉट चेंडू येतोय, खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला कुणालच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी करतोय, लयबद्ध गोलंदाजी आतापर्यंत नक्कीच केलंय. एक बीमर चेंडू सोडला तर दुसरे चेंडू आहेत ते खूप चांगल्या पद्धतीने हाताळले आहेत. हा देखील थोडासा शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, हलक्या हाताने खेळून काढलाय थर्डमॅन शॉर्ट थर्डमॅन रिजनचा क्षेत्ररक्षक. जोपर्यंत चेंडू पकडतोय सिंगल रन्स इथून मात्र घेतले जात आहे. पहा अमोल आणि तुषार हे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. डॉन जेव्हा बॅटिंगला आला होता खूप चांगल्या पद्धतीने जोश जल्लोष नक्कीच त्याने केला होता, चांगले फटकेबाजी केले होते. तदनंतर विकेट गेल्यानंतर कुठेतरी थांबवण्याचं काम इथे केलं जात आहे. पुन्हा एकदा बॅटचा फेस ओपन केला होता परंतु नाही, सहजासहजी या चेंडूला मारू देणार नाही आहे हेच म्हणतोय कुणाल. इथे होईल ओव्हरची समाप्ती. या ओव्हरमध्ये एकंदरीत धावांचा जर विचार केला तर फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या आहेत. एकूण धावांचा जर विचार केला तर 50 धावा स्कोरबोर्डवरती होत आहेत आणि अजूनही जर पाहिलं तर 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. निश्चित या मॅचला कलाटणी देणारं षटक जरूर आपल्याला पाहायला मिळालं, कारण
ज्या पद्धतीनं तीन ओव्हरमध्ये 45 रन बदल्या होत्या तिथे असं वाटत होतं की 90 जवळपास टोटल पोहोचेल की काय, मात्र नाही आहे. त्यानंतर षटक क्रमांक 4 करता गोलंदाज कुणालला आणि कुणालनं या मॅचचं चित्र थोडंसं का होईना मात्र बदलण्याचा प्रयत्न जरूर केलाय. कारण त्या षटकामध्ये कुणालनं रन्स खर्च केला त्या फक्त 5 आणि त्याच्या त्या 5 रन्समुळे इथे निश्चित या मॅचमध्ये थोडासा ट्विस्ट जरूर निर्माण होतोय. थोडी घाई करा मित्रांनो, कारण उत्तरार्धाचा खेळ जर योग्य त्यांना रंगावा, योग्य पद्धतीनं तो कम्प्लीट व्हावा अशी जर आपली इच्छा असेल तर मग इथे थोडीशी घाई आपल्याला जरूर करावी लागेल. कारण सूर्यनारायण देवतेला आपण थांबवू शकणार नाही, ती आपल्या घराकडे जाण्याकरता आतुर झाली आहे, उत्सुक झाली आहे आणि ती एकदा का आपल्या घराकडे पोहोचली की मग अंधार आपलं साम्राज्य या मैदानामध्ये खूप लवकर पसरवेल आणि मग क्रिकेट खेळणं आपल्याला शक्य नाही आहे, कारण फ्लड लाईट आपल्याकडे उपलब्ध नाही आहेत. गोलंदाजी मार्कवर जर पाहिलं तर मिस्टर रोहित एक इकॉनॉमी गोलंदाज म्हणून आपण सातत्याने पाहतो यंग स्टार सोनावे संघाकडून. आहा, चेंडू हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, इथे मात्र एक सोपा झेल इथे टिपला जातोय. थर्ड अटेम्प्ट मध्ये मात्र चेंडूवर इथे नजर ठेवली गेली आणि त्यानंतर झेल टिपला जातोय. गडीबाद होईल, तुषार गरत इथे मात्र बॅक टू द डगआउटला जाताना आपल्याला पाहायला मिळतंय. धावसंख्या जर पाहिली तर 50 घरात थांबवली जाते आणि 5 गडी मोबदल्यात इथे मात्र पाहायला मिळत आहेत. चांगल्या गोलंदाजीचा प्रात्यक्षिक तुम्ही सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहताय. अचानक 3 ओव्हरचा ब्रेक इथे धावसंख्येला ब्रेक लावणारा होता की काय असंच प्रकट होत आहे. पहिल्या 3 ओव्हरमध्ये 45, त्यानंतरच्या ओव्हरमध्ये 5 आणि त्यानंतरच्या बॉलवर लगेच ज्यानं धावा कुठून काढल्या त्या प्रणय घरातला तंबूचा आसरा. म्हणजे तो ओव्हर ब्रेक जो होता ना 3 षटकानंतरचा, तो धावसंख्येला ब्रेक लावणारा ब्रेक होता असंच म्हणावं लागेल. ब्रेक लावणं खूप गरजेचं होते, कारण एका षटकामध्ये तब्बल 25 धावा खर्च केल्या होत्या आणि त्या धावा ह्या नक्कीच जास्तीत जास्त आपल्याला पाहायला मिळाला. कारण की स्कोरबोर्डवर इथे मात्र आपण पाहिल्या त्या धावा. बॅटर जास्त वेळ नाही आपल्याकडे, खूप जास्त वेळ बॉल चेक करण्यात घालवणं परवडणारा नाही आहे, त्यामुळे विनंती करतो थोडीशी घाई करा. पुढचा बॉल ऑन साइडला, चांगला फटका आहे, वन बाउन्स न चेंडूला थांबवणं कठीण होईल. चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनला क्लिअर करेल, सीमा रेखा पार, रन्स मिळतील 4, चौका. एक सूचना आहे, कळकळ्याची विनंती आहे, पंकज पाटील यांचं गॉगल कुठेतरी राहिलेलं आहे, पालन यांचा गॉगल राहिलेला आहे, कोणाला जर भेटला असेल तर प्लीज समालोचन कक्षाकडे आणून द्यायचं आहे, ही कळकळ्याची विनंती आहे आपणास. जातोय आपण पुण्याच्या एकदा मैदानाकडे. 4.2 चेंडूचा खेळ, इथे थ्रो शॉर्ट पिच, चेंडू आहे, सोडणार नाही हा नारा लगावला जातोय. जबरदस्त हिट, जबरदस्त अटॅक, चेंडू निघून जाईल, सरळ सीमा रेषेपार, येतोय षटकार 6. दमदार षटकार, दमदार षटकार. ज्या पद्धतीनं स्ट्रोक प्ले करणं गरजेचं होतं अगदी तो योग्य फटका यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता, छोटी गेंद खोटी गेंद असं म्हटलं जातं आणि अगदी हा छोट्या लेंथवरचा बॉल त्यावर आघात होताना तुम्हाला पाहायला मिळाला. षटकार 6, पॉवरफुल फटकार पाहिला. तदनंतर पाहतोय पुढचा चेंडू असेल या षटकातील. हा देखील चेंडू उडवलाय, चेंडू हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक हार्दिक इथे मात्र पोहोचू शकला नाहीये, परंतु रन्स मात्र मिळतील 2. या 2 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र 60 धावा ज्या आपण पाहिल्या होत्या, धावा 62 धावा आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. 5 गडीच्या मोबदल्या आहेत आणि जी धावसंख्याचा करंट रनरेट होता तो आपण पाहिला होता 11 रनरेट होता, परंतु कुठेतरी वाढला गेला. आता मात्र जर पाहिला तर 13.30 असा रनरेट आपल्याला पाहायला मिळतोय. खूप मोठा रनरेट आहे हा संध्याकाळच्या अंतिम मॅच करता. एक सिंगल मध्ये कन्वर्ट झाला, डबल करता कॉल आहे. दोघांमधलं कॉलिंग जरी अचूक नसलं तरी फेकी योग्य त्याची नाही आहे, त्यामुळे 2 रन्स इथे इझिली कम्प्लीट होतील. या 2 रनच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती आहे, धावसंख्या जाऊन पोचते येते 64 धावा. शेवटचा बॉल 5व्या षटकामधला तो अजूनही शेष आहे. या षटकामध्ये ही ओव्हर मध्ये आता 14 रन्स आल्यात, थोडासा महागडा राहुल. रोहित तुम्हाला जरूर पाहायला मिळतोय, शेवटचा बॉल आहे षटक क्रमांक 5 मधला. इथे आघात झालाय, बॉल चाललाय सीमा रेषा पार, षटकार डीप स्क्वेअर लेगला भेदून जाणारा गगनचुंबी आसमानी टोला, षटकार 6.
70 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. आतापर्यंत आपण पाहतोय डॉन किलर बिरवाडी, कालच्या दिवसात थोडीशी खराब सुरुवात झाली होती, मात्र आज सकाळच्या सत्रामध्ये जी जिद्द, जी चिकित्सा आपल्याला पाहायला मिळाली आणि तीच चिकित्सा आता जरी पाहिली तरी या संध्याकाळच्या सत्रामध्ये काही जबरदस्त फलंदाजी करतोय. विचार केला तर मिस्टर आकाशचा आतापर्यंत 5 चेंडू खेळलाय, 5 चेंडू मध्ये 20 धावा इथे मात्र जमवतोय आपल्या संघासाठी. एक भरगोच कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर आकाश. 10 नंबरची जर्सी इथे आपण पाहतोय. चला थोडीशी घाई करा प्लीज, विनंती असेल आपल्याला, कारण की आपण पाहतोय संध्याकाळचं सत्र आहे आणि संध्याकाळचं सत्र जर पाहिलं तर जोराने मैदानाच्या आतमध्ये अंधार पसरतोय. विनंती असेल, शेवटचे षटक अजूनही शिल्लक आहे, 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज कोण येईल नक्कीच पाहण्यासाठी ऐकत रहा APL सीझन 7. अजितजी पाटील माझ्या समवेत जोडले जातील, खूप चांगला आवाज त्यांचा देखील आपण ऐकतोय. प्रणय इथे मात्र आले आले अटॅक करण्याचा प्रयत्न होतोय, चेंडू हवेत आहे मात्र किती लांब गेलाय. इथे जर पाहिलं तर चेंडू हातामध्ये जाऊन थांबतोय आणि आणखीन एक विकेटचं पतन मिस्टर अमोल बॅक टू द डगआउटला जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. गडी क्रमांक जर पाहिला तरी इथे मात्र 6वा गडी बाद होईल 6व्या षटकाच्या. प्लीज विनंती असेल, जे क्षेत्ररक्षक आहेत त्यांना विनंती आहे कळकळाची की जोश जल्लोष करू नका, एकत्रित येऊ नका आणि टाइम वेस्ट करू नका. ही मात्र आमच्याकडून तुम्हाला एक कळकळाची विनंती केली जात आहे. फलंदाजी मार्कवर फलंदाज जर पाहिला तर मिस्टर प्रणित येतोय, आणखीन एक डॉन किलर बिरवाडी संघाचा फलंदाज. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता परंतु इथे आउटसाइड पिचिंग होते. चेंडू जर पाहिलं तर आउटसाइड पिचिंग म्हणजेच नोचा इशारा पंचाकडून इथे दिला जातोय. येस चेक करतायत पंच पिचिंग का आहे आणि मान्य करावी लागेल ज्या पद्धतीने आपण पाहतोय. चेंडू दर्शवला देखील जातोय मैदानाच्या आतमध्ये, नोचा कॉल येतोय आणि या नोचच्या कॉलवर जर पाहिला तर फ्री हिटचा इशारा देखील पंचांकडून आपल्याला पाहायला मिळतोय. प्रणित साठी मात्र हा पण फ्री हिट असणार आहे, बघूया. येस नोचा कॉल. चला थोडी घाई करा प्लीज, विनंती असेल थोडीशी घाई करा, अन्यथा तुम्हालाच फलंदाजीसाठी करण्यासाठी थोडीशी दिक्कत होईल. अहो इथे मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा फ्री हिटचा चेंडू होता परंतु सुरेख चेंडू हाताळला गेला. बाईच्या रूपाने ही रन्स कंप्लीट केली जात आहे. एकंदरीत धावांचा जर विचार केला तर 72 आतापर्यंत चांगली धावसंख्या आखली आहे. 72 धावा स्कोरबोर्ड वरती, 6 घरी जरी बाद झाले तरी अजूनही मैदानाच्या आतमध्ये आकाश सारखा एक चांगला खेळाडू, चांगला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे, पाहायला मिळेल पुन्हा एकदा. ओहो आडवी बॅटचा उपयोग केला परंतु पाहिजे तितका चांगला शॉट नव्हता. एक धाव पूर्ण केली आणि दुसऱ्या धावचा प्रयत्न असताना इथे मात्र थर्ड अंपायरला पुन्हा एकदा पाहायला मिळेल आपल्याला, थर्ड अंपायर घोषित केलेत. नॉट आउट आहे नक्कीच आपण पाहतोय. ग्रीन सिग्नल येतोय इथून मात्र. चला थोडीशी घाई करा प्लीज. चेंडूचा खेळ जर पाहिला तर आतापर्यंत 5.3 म्हणजे 6वं षटक सुरू आहे. इथे मात्र आपण पाहतोय आणखीन एक फटका चांगला आहे लॉंग ऑफ रिझन मध्ये. एक धाव तर पूर्ण केलाय, दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि 2 धावा. वा संध्याकाळचं सत्र असताना इथे मात्र गडी बाद होतोय. फलंदाज प्रणित बाद होईल. चांगली धाव संख्या उभारले. संध्याकाळचं सत्र आहे, जाणीव आहे लो स्कोरिंग मॅच होत असते परंतु ह्याच्या विरुद्ध दिशेने जर विचार केला तर इथे मात्र चांगली धावसंख्या उभारली आहे. 75 धावा आतापर्यंत, 7 गडी बाद झाले आहेत. येणारा नवीन फलंदाज, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये काय म्हणतील अजित पाटील संध्याकाळचं सत्र आहे आणि काय धावसंख्या उभारली आहे आतापर्यंत. 75 धावा ही किफायत धावसंख्या आहे.
येस अप्रतिम टार्गेट सेट केले परंतु ते डिफेन्स करावं लागेल. इथे सुंदर षटकार येतोय 681 81 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. आतापर्यंत जर पाहिलं तर 5 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या स्कोरबोर्ड वर 81 धावा. चला थोडस फास्ट करा प्लीज. चेंडू द्या. बॉल द्यायचा आहे. मॅच आलाय. थोडस गेमला स्पीड अप करायचं आहे याची नोंद घ्या. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. आतापर्यंत आपण पाहतोय 5 चेंडूंचा खेळ झालाय. या 5 चेंडू मध्ये एकंदरीत 11 धावा जमवल्या जात आहेत प्रणयच्या विरोधात. गोलंदाजी मार्गवर शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी प्रणय. ओहो खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. चांगल्या पद्धतीने इथेन मात्र खेळून काढलाय. लॉंग ऑफ रिजन मधून क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवर आला आणि त्या चेंडूवर जर पाहिलं तर इथे धावा किती मिळाल्या जातील. तिसरी धाव घेताना मात्र आपण पाहतोय गडी बाद होतोय. दोनच धावा इथे कंप्लीट केल्या जातील. धावांचा जर विचार केला तर 2 धावाने धावसंख्या स्कोरबोर्ड वर लागल्या जातील. त्या म्हणजेच 83 धावा आणि 84 धावांचं लक्ष ठेवलं जाईल. तो म्हणजेच आपण पाहतोय यंग स्टार सोनाबाई संघाला. चला लवकर फील्ड अरेंज करून घ्या. 84 धावांचं टार्गेट इथे समोर ठेवलं गेलंय. आज की शाम किसके नाम हा प्रश्न आता मनामध्ये घर करतोय. उत्तर आपल्याला लाईव्ह ऍक्शन मध्ये मिळेल. विनंती असेल ओपनिंग पेअर आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये पाठवायचं आहे. तर यंगस्टार सोनावे आपण त्वरित ओपनिंग पेअर पाठवा. 84 धावांचं टार्गेट. एक अप्रतिम बॅटिंग डॉन किलर संघाच्या माध्यमातून बघायला मिळते. एक स्टीप टार्गेट ठेवलंय. परंतु क्रिकेटच्या मैदानामध्ये कुठलंही टार्गेट मोठं किंवा छोटं नसतं. ते तुम्हाला प्रामुख्याने डिफेन्स करावं लागतं. बघूया सोनावे. यंगस्टार सोनावे संघाच्या ओपनिंग पेअर येतील. 84 धावांचं टार्गेट आहे सर. काय म्हणाल या ठिकाणी एक चांगली मॅच बघायला मिळू शकते का? नक्कीच. 84 धावांचं टार्गेट म्हटल्यानंतर थोडस झुकतं माप आपण डॉन किलर बिरवाडेच्या बाजूने म्हणू शकतो. कारण चला लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या. पंचांचा या ठिकाणी इशारा येतो. लगेच ओपनर बॅटर मैदानाच्या आतमध्ये यायचे. कारण जर अंधार अजून जास्त पडला तर धोका मात्र हा तुम्हालाच पत्करावा लागेल. म्हणून बॅटरने मात्र लवकर घाई करायची आहे. कुठल्याही प्रकारचं कुठल्याही संघाला डिसअडव्हान्टेज मिळू नये. प्रकाशचा जा लाईट आहे त्याचा. तर विनंती असेल ओपनिंग पेअर या. 84 लक्ष्य आहे. बघूया टार्गेट अचीव करताना मात्र कशा पद्धतीने स्टार्ट देतील. खूप महत्वाची असतील दोन पॉवर प्लेची षटकं. आपला इरादा कसा आहे, आपला इंटेंट कसा आहे आणि त्याचा इम्पॅक्ट कसा आहे याचं मग जो 2 षटकं आहेत ही महत्वाची असेल. आगरी प्रीमियर लीग पर्व 7 आपण बघतायत. खरोखरच मी खूप आभारी आहे प्रेसिडेंट ऑफ एडिशन 37 आदरणीय देवाभाई आणि त्यांची संपूर्ण अंटायर टीम. आमचे संदेश सर असतील, साखरे गावातील एक सुंदर व्यक्तिमत्व रुपेजी पाटील सर असतील, योगेजी तरे साहेब आणि संपूर्ण त्यांची अंटायर टीमचा मी आभारी राहीन. त्यांनी आम्हाला संधी दिली या भव्य दिव्य टुर्नामेंटच्या माध्यमातून समालोचन करण्यासाठी. त्यासाठी आम रिअली ग्रॅट्युट्यूड ऑल कमिटी मेंबर. दे गिव अ बिग चान्स फॉर शो माय ॲबिलिटी. थँक्सफुल टू ऑल ऑफ देम. आणि वळूया आपण मॅचकडे. चला पुन्हा एकदा 84 चं टार्गेट आहे. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय गौरव आणि प्रथम फलंदाजीसाठी येतोय प्रणय. प्रणय 84 धावांचं लक्ष आहे. मिस्टर गौरव अनुभवाचा भंडार ज्यांच्याकडे आहे आणि एका बाजूने सळसळतं रक्त मिस्टर प्रणय. मॅच काफी रोचक रोमांचक होईल का हा प्रश्न आहे आमचा. उत्तर मिळेल लाईव्ह ऍक्शन मध्ये. पहिला चेंडू मिस टाइम शॉट आणि प्रणय बॅक टू पवेलियन कडे जात आहेत. मोठा आदरा प्रणय तंबूच्या आसऱ्याला परतताना. न्यू मॅन या लवकर. नक्कीच. कारण प्रणय कडे बघावं लागेल. प्रणय हा आतापर्यंतचा टॉप हिटर जो सोनावे संघाकडे आपण पाहतोय त्याची खेळी मात्र या ठिकाणी संपुष्टात येताना पाहतोय. कारण हे संध्याकाळचं सत्र आहे. या संध्याकाळच्या सत्रामध्ये डॉन किलरसाठी
आपण या ठिकाणी पाहिलं सुपर हिरो ठरतोय तो आकाश. आकाशची फलंदाजी आपण पाहिली, आकाशने दमदार 31 धावा, 9 चेंडूमध्ये 31 धावा पटकावले आकाशने आणि एक निर्णायक स्कोर 83 पर्यंत नेऊन ठेवलं डॉन किलर बिरवाडी या संघाला. सन्यूमान रोहित उलटा चेंडू आहे, लॉंग ऑनला पटका बसलाय आणि इथे मात्र रक्षकला या चेंडूचं रक्षण करता आलं नाही आणि चेंडू जातोय वन बाउन्स सीमारेषा पार, येतोय एपीएलचा खणखणीत चौकार. कहते ना जीवन के इस चादर में सासों के ताने बाने हैं, दुख की थोड़ी सी सिलवट है, खुशियों के तो फूल सुहाने हैं, क्यों सोचूं आगे क्या होगा, कल के कौन ठिकाने हैं, ऊपर बैठा वो बाजीगर जाने मन में क्या ठाने हैं, चाहे जितना भी जतन कर ले भरने का दामन तारों से, झोली में तो वही आएंगे जो तेरे नाम के दाने हैं. येस नक्कीच, आणि यासाठी मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा मात्र करावी लागेल, कारण नशिबाने तेव्हाच मिळतं ज्या वेळेला तुमचा प्रयत्नांवरती अतूट विश्वास असतो आणि हे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करावे लागतील. आपण बॅटर पाहतोय अश्विन, आशिष आणि रोहित, पहिले 2 षटकं ही हाणामारीची नक्कीच महत्वाची ठरणार आहेत आणि या ठिकाणी पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने खेळून काढलेलं चेंडू, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण होताना आपण पाहिलं डॉन किलर बिलवारेडीच्या ह्या क्षेत्ररक्षकाकडून. चेंडू येतोय निर्धाव, सप्रतिम मॅच आहे, संधी दिले धावसंख्या बघायला मिळते स्कोअर कार्ड वरती 5, इथून मात्र आक्रमकता आणि संयम यांचा सुंदर समन्वय बॅटिंग मध्ये दाखवावा लागेल आणि एक्युरेसी आणि डिसिप्लिन गोलंदाजाला दाखवावं लागेल. उडवलंय चेंडूला, मिड विकेटला क्लिअर करत येतोय मॅसिव सिक्सर. चला तत्पूर्वी एक ऐकूया या संध्याकाळच्या सत्रामध्ये सुमधुर संगीत. नको या ठिकाणी बॉल आलाय, धावसंख्या 6 प्लाय झाले, 11 11 रन्स ऑन स्कोर कार्ड. बॅटर आपण बघतोय ऑन साईडला, आशिषच्या बॅट मधनं एक षटकार आलाय. ओ हो हो हो, हवाई यात्रा अगेन्स्ट मिड विकेट रिजनला, बेहतरीन 6 धावा, धावसंख्या 17 पोहोचल्या. नक्कीच हे दोन्ही षटकार लागले हे अतिशय महत्वाचे ठरले गेले सोनावे टीम साठी, कारण दोन्ही वेळेला उत्तुंग असे खणखणीत षटकार ठोकले गेले आशिषच्या माध्यमातून. मॅन फ्रॉम सरगम सरपाडा. एक प्रतिम बॅटिंग, थोडीशी गेम मध्ये स्पीड अप करा, कारण लाईटचा डिसअडवांटेज कुठल्याही संघाला मिळू नये. अग्री प्रीमियर लीग ची सर्व कोर कमिटी यासाठी जातीने लक्ष देत आहेत. 17 रन्स ऑन स्कोर कार्ड, मॅच खूप रंगात आले, मैदान के हर कोने कोने में हर जर्रे जर्रे पर आपको एक बेहतरीन क्रिकेट देखने को मिल सकता है. नक्कीच एपीएल पर्व 7 आज आपण याची देह याची डोळा ह्या मैदानावरती हा सोहळा पाहतोय आणि सामना रंगतोय. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय तुषार घरात. तुषार आलाय 17 धावा, इथे स्ट्राईकला आपल्याला बॅटर बघायला मिळत आहेत. मिस्टर रोहित पहिला चेंडू, भरपूर शॉट बॉल आहे, बॅकवर्ड स्कॉलेजच्या रीजन मध्ये येतोय. आपण पाहतो या ठिकाणी रोहितची खेळी, जो दुक्टन ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच नितीन साहेब यांचे सुपुत्र आहेत आणि अगदी स्वतः डॉक्टर सुद्धा आहेत, डॉक्टर क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करतात आणि या ठिकाणी आता क्रिकेटच्या मैदानावरती सुद्धा चांगली खेळी करताना आपण पाहतोय रोहितला. बॉल फील्ड होते, तत्पूर्वी 1 धाव मात्र अर्जित केली जाते, या 1 धावेने मात्र धावसंख्या आपण पाहतोय 24. सुंदर बॅटिंग, जबरदस्त द्वंद्व मैदानाच्या आतमध्ये. तुषार ओ हो हो, या वेळेला मात्र सरळ फेकून दिले चेंडूला, वन्स बाउन्स सी मा पार चौकार. यस नक्कीच, कारण यंगस्टार सोनावेला माहिती आहे ही 2 षटकं आहेत ना, ही 2 षटकं खूप महत्वाची आहेत, या 2 षटकांमध्ये आम्हाला जास्तीत जास्त टार्गेटच्या जवळ जायचंय. इथून येणाऱ्या धावा तुम्हाला विजयाकडे घेऊन जातील, तुमची पावलं अग्रेसर होतील 84 धावांच्या दिशेने आणि तिथून येणारा प्रत्येक क्षण तमाम क्रीडा रसिक वर्ग आपल्या हृदयाच्या कप्प्यामध्ये साठवतील सर. नक्कीच, कारण हा आजच्या दिवसातला पाहिलं तर आजच्या दिवसातला शेवटचा सामना आहे, शेवट कसा होतो यावरती सर्वांचं मन जिंकता येतं आणि मन जिंकण्यासाठी सुंदर सामना सजला जातोय मैदानाच्या आत. कहते ना दिल जितने का मकसद रखो,
तुनियाज इतके तो सिकंदर भी खाली आत गया है। या वेळेला पंच म्हणतायत इट इज अ व्हाइट बॉल, धावसंख्या एक ने पुढे जाईल, सॉरी चांगला चेंडू, चुकीची दुरुस्ती, क्षमस्व, पुढचा चेंडू, पुढचा चेंडू, ओहो या वेळेला मात्र काय कलात्मक गोलंदाजी आहे, एक अप्रतिम गोलंदाजी, यस सुंदर गोलंदाजी म्हणावे लागेल तुषार घरत यांचे, कारण आतापर्यंत पहिलं जेव्हा चेंडू हाताळला गेला तर सहा धावा मिळाल्या, त्यानंतर एक धाव, त्यानंतर चार धावा आणि तदनंतर मध्ये दोन अप्रतिम चेंडू हाताळले गेले तुषार घरतच्या माध्यमातून, दोन्ही निर्धाव, आता पुढचा चेंडू आणि तितक्या सीताफाने खेळून काढलेला चेंडू, चेंडू जातोय सीमारेषेकडे, येतोय दणदणीत सणसणीत चौकार, दोन षटकांच्या समाप्तीनंतर 32 रन 32 धावा, आता मात्र चेंडू शिल्लक आहे 24 आणि धावा हव्यात त्या 52, 24 चेंडू 52 धावा, 13 सरासरीने धावा बनवाव्या लागतील, मॅच अजूनही दुहेरी वळणावरती आहे, एका बाजूने या धावा डिफेन्स करण्यासाठी रणनीती असेल डॉन किलर संघाची आणि दुसऱ्या बाजूने मात्र गेम प्लॅनिंग असेल, स्ट्रॅटेजी असेल, रणनीती असेल 52 धावा बनवण्याची, नक्कीच बॅक टू बॅक आपण सेम सामना पाहतो, आधीचा जो सामना झाला होता क्रिएटिव्ह इलेव्हन माकणे आणि रिहान सुपर किंग्स त्यावेळेला सुद्धा 24 चेंडू शिल्लक होते आणि धावा हव्या होत्या त्या 52, सेम समीकरण सेम इक्वेशन आपण ह्या मॅच मध्ये सुद्धा पाहतोय, चेंडू शिल्लक आहे 24 आणि धावा हव्यात 52, व्हॉट अ मॅच, गोलंदाजी मार्क होते आपण पाहतोय, स्वतः आयकॉन खेळाडू गौरव, फलंदाजी मध्ये थोडासा गौरव आपण पाहतो की या वेळेला हे सत्र किंवा हे पर्व आपण पाहूया की गौरवला तेवढं लाभदायी ठरत नाही, परंतु गोलंदाजीमध्ये मात्र आपली चांगली चमक दाखवतोय गौरव किनी, एक प्रतिम मॅच ठलती भी शाम किसके नाम, शेवटचे 24 चेंडू शिल्लक आहेत, हिरो बनण्याची संधी आहे रोहितला, आतापर्यंत खणखणीत एक षटकार या रोहितच्या बॅट मधून निघालेला आहे, पुढचा चेंडू आणि या ठिकाणी ऑफ साइडला टोलवलेला चेंडू, क्षेत्ररक्षण होतोय, तत्पूर्वी मात्र एक धाव कंप्लीट केली, दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न केला गेला, दुसरी धाव सुद्धा सक्सेसफुल पूर्ण होतोय, या दोन धाव्याने धावसंख्या मात्र 2 ने वाढताना 34, आता चेंडू शिल्लक आहेत 23 धावा हव्यात 50, एक प्रतिम मॅच इथे, मात्र तमाम क्रीडा रसिकांची मन जिंकणारी मॅच आहे, त्यांच्या हृदयाच्या कप्प्यामध्ये इथे या दोन्ही संघाचं नाव कोरलं जाईल, कारण एक अप्रतिम लढाई आहे, गौरव तयार, ओहो स्वीट टायमिंग, एक्स्ट्रा कव्हरला अलॉंग द कार्पेट एक्झिक्यूट केला गेलाय, चेंडू सी मा पार चौकार, येस नक्कीच काय होतं बघा सामन्यामध्ये, प्रत्येक चेंडू गणित इक्वेशन मात्र हा जो तराजू आहे हे तराजूची पारड आपल्याला दलबदल होताना दिसतायत, चेंडू निर्धाव जातोय तर हाच पारड डॉन किलरच्या बाजूने आपण होताना पाहतोय, परंतु जशा धावा येतात चौकार षटकार लागतोय तसंच आपण पाहतो यंगस्टार सोनाव्याच्या बाजूने हा संघ जाताना पाहतोय, रोहित मात्र खूप चांगल्या रिदम मध्ये बॅटिंग करत आहेत, एक अप्रतिम बॅटिंग, त्याला मॅचलेस परफॉर्मन्स म्हटलं जातंय, इनक्रेडिबल स्टार्ट दिले, रेग्युलॅरिटी खूप चांगली आहे, कन्सिस्टन्सी एक अप्रतिम बघायला मिळते आणि विजयाकडे जाण्याची जिद्द एक अवर्णीय बघायला मिळते, ग्रेट मॅच आपण अनुभवतोय मैदानाच्या आतमध्ये, रोहित आणि आशिष 22 चेंडू 46 धावा, उजव्याच्या बाहेरचा चेंडू, तितक्याच सीताफेने या ठिकाणी दाद मागितली जाते कॉट बियांची, परंतु या ठिकाणी चेंडू निर्धाव होतोय, आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 21 धावा हव्यात 46 41 21 46, पुढचा चेंडू पुन्हा एकदा उजव्याच्या खूपच बाहेर चेंडू, थोडीशी कसरत करायला चान्स मिळतो या संध्याकाळच्या सत्रामध्ये, पंचांना अवांतर धावेमध्ये वाढ होते, धाव संख्या मात्र आपण वाढताना पाहतोय, आता मात्र 21 चेंडू आणि 45 धावा, बघूया गौरव तयार पॅव्हिलियन इन कडनं, पुढचा चेंडू अराउंड विकेट, या वेळेला मात्र लॉंग ऑफला वन्स बाउन्स सी मा पार चौकार, यस प्रत्येक चेंडू गणित मात्र इक्वेशन बदलताना दिसते, आता मात्र थोडासा सामना हा यंगस्टार सोनाव्याच्या बाजूने झुकताना आपण पाहतोय, चांगली गोलंदाजी करावी लागेल डॉन किलर विरवाडीच्या गोलंदाजांना, चेंडू शिल्लक आहेत 20 धावा हव्यात 41 20 चेंडू 41 धावा, गोलंदाजी मार्क वरती गौरव किणे टू रोहित,
पुन्हा एकदा उज्वेष्टीच्या बाहेरचा चेंडू तितक्या चांगल्या पद्धतीने ऑफ साइडला खेळवलेला आहे. क्षेत्ररक्षण दौड लगावते, भाग मिल्खा भाग भाग भाग, लेकिन इस दौड में जीत गया है गेम. येतोय सणसणी चौका. धावसंख्या 4 ने फ्लाय झाले, 47 वर पोहोचलंय. व्हॉट अ मॅच. थून मात्र तमाम क्रीडा प्रेमींना एक जबरदस्त पर्वणी आहे. संध्याकाळचं सत्र आहे, अमूल्य वेळ देत आहेत आणि खऱ्या अर्थाने वेळ हा योग्य ठिकाणी लागला जातोय. नक्कीच, नेहमी असं म्हणतात की संध्याकाळच्या सत्रामध्ये धावांचा पाऊस पडत नाही. इथे कुठंतरी या गोष्टीला तडा जात आहेत. संध्याकाळचं सत्र असं वाटत नाही, कारण प्रत्येक चेंडू गणित चौकार षटकारांची आतषबाजी होताना आपण पाहतोय. दोन्ही संघांकडून सेम टू सेम खेळ होताना पाहतोय. याही वेळेला मात्र एनपीच्या वरनं एक्स्ट्रा कव्हरला एक्झिक्यूट केलंय. एकदा वेगानं परिपूर्ण दुसऱ्या धाबेचा टीम नाहीये. धावसंख्या बघायला मिळते इथे 48. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 18, म्हणजे शेवटचे 3 षटक बाकी आहेत. धावा हव्यात त्या 36. 18 चेंडू 36 धावा. कौतुक करावं लागेल यंगस्टर सोनावेच्या संघातील दोन बॅटर आपण पाहतोय, आशिष आणि रोहित. रोहित फ्रॉम धुकटन अँड आशिष फ्रॉम सरपाडा. किती धावसंख्या तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये तुम्ही जरी बनवली तरी हृदयाचे डोके वाढवतील, कारण ओपनिंग टीमने दाखवलेली आक्रमकता. चला चला लवकर काही करा, फक्त शेवटचे 3 षटक बाकी आहेत, वेळ खूप कमी आहे, सूर्य अस्तास गेलेला आहे. आणि नेहमी म्हटलं जाते की तुमच्या हातामध्ये असलेली घडी किती लाखो रुपयाची असो, तुमच्या पकडमध्ये एक लम्हा बी नाही होता. त्यासाठी आवश्यकता आहे वेळेचं जे बंधन आहे ते सर्ववरती आहे. बंधन मध्ये तुम्ही जगाल सर तर आयुष्य खूप ग्रेट बनतं. जसं झाडू हा बंधनामध्ये राहिल्यानंतर दुनियेचा कचरा साफ करतो, परंतु बंधन तुटल्यानंतर स्वतः कचरा होऊन जातो. त्यासाठी बंधन महत्वाचं आहे. नक्कीच, जसं गिटारला सुद्धा तारेचं बंधन आहे, तारेचं बंधन आहे म्हणून त्याच्यातून सरगम सूर आपण बाहेर येताना पाहतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर आपण जर दोन्ही संघाचं इक्वेशन पाहिलं तर डॉन किलर बिरवाडीच्या धावा होत्या 45 आणि आपण आता यंगस्टर सोनावेच्या पाहतोय 48. इक्वेशन समान आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा बॅटचा आणि चेंडूचा काही संगम नाही. चेंडू निर्धाव होतोय, धावसंख्या मात्र स्थिर होते. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 17, धावा हव्यात 36. 17-36 सुपर मॅच. पुढचा चेंडू याही वेळेला मात्र सिंगल्स घेण्याचा प्रयत्न आहे. एक धाव मिळेल, धावसंख्या 1 ने स्कोर कार्ड पुढे जाईल. नक्कीच, आतापर्यंत धावसंख्या होती ती 49. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 16, धाव्या हव्यात 35. डॉनचं विशेष कौतुक करावं लागेल. संध्याकाळचं सत्र आहे, चेंडू दिसताना थोडस तकलीफ होते तरी सुद्धा सुंदर यष्टीरक्षण बघावं लागेल आपल्याला डॉनच्या माध्यमातून. ओ, आडव्या बॅटने चेंडूला एक्झिक्यूट केलं गेलंय. मिड विकेटचा खेळाडू वेगाने येतोय आपल्या डाव्या बाजूने, मात्र चेंडूवरती खूप चांगली पकड मिळवतोय. धावसंख्या पोहोचली तिथे 50. नक्कीच, आकाश विशेष कौतुक करावं लागेल, कारण फलंदाजीला आला बॅटर म्हणून त्यांनी चांगली कामगिरी केली आहे. आता एक क्षेत्ररक्षक म्हणून सुद्धा एक चांगली कामगिरी करतोय. या ठिकाणी चेंज ऑफ पेस करण्याचा प्रयत्न केला गेला होता, सुंदर चेंडू हाताळला गेला. जुनी 34 धावांची गरज आहे, एक किफायतशीर गोलंदाजी. 14 चेंडू 34 धावा. स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय रोहित. आता मात्र उज्वेष्टीच्या बाहेरचा चेंडू तितक्या चांगल्या पद्धतीने प्रहार केला. चेंडू जातो ऑन साइडला, येत आहेत खणखणी 4 धावा. 4 धावा खूप मोलायच्या आहेत रोहित साठी, 4 धावा मोलायच्या आहेत यंगस्टार सोनावे साठी. इक्वेशन बदलताना आपण पाहतोय 13-30. लपटीट कट शॉट बघायला मिळतो इनफील्डच्या वरनं, स्क्वेअर ऑफ द विकेट. दॅट्स अ ग्रेट शॉट. 13-30 13 चेंडू 30 धावा. 13-13-13 डायलॉग पाहिले आपण, 13 क्या होगा कालिया. कोण ठरतो या ठिकाणी कालिया, गोलंदाज कि फलंदाज. पुढचा चेंडू सुंदर ऑफ साइड, गौरवच्या हाताला लागलेले चेंडू. चांगला प्रयत्न केला गेला गौरवच्या माध्यमातून, फील्ड होते तोपर्यंत मात्र 2 धावा अर्जित केल्या जातात. या 2 धावाने धावसंख्या मात्र आपण वाढताना पाहतोय 56. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 12 आणि धावा हव्यात त्या 28. अब तक 56, 14 सरासरीने 28 धावा बनवायच्या आहेत. हाय वोल्टेज ड्रामा, जिस उम्मीद से मैच में गए थे उस उम्मीद के ऊपर खरे उतरते हुए, और एक काफी लाजवाब काफी अप्रतिम एक दिलचस्प मैच बीच मैदान की तरफ. 12 गेंदे शेष है, 28 की दरकार है. कहते हैं कि अपने आप को कभी कमजोर साबित मत होने देना,
क्योंकि ढलते हुए सूरज को देखकर लोग अक्सर घर के दरवाजे बंद किया करते हैं। नक्कीच स्वतःला कमी या ठिकाणी लेखू नका, कारण आता बघा डॉन किलर बिरवाडीचा संघ ज्या वेळेला 4 षटकाच्या समाप्तीनंतर त्यांचा स्कोर होता 50, तर आपण यंगस्टार सोनाव्याचा स्कोर पाहतोय 56। म्हणजे दोघांची आपण रणगती पाहिली तर अगदी सेम टू सेम आहे। तदनंतर मात्र आकाशने जी खेळी केली ती आकाशने साजेशी केलेली खेळी मात्र आता या ठिकाणी ती मदार आहे आशिष आणि रोहित वरती। दोघे चांगले बॅटर अतिशय उत्कृष्टपणे या ठिकाणी आपण बॅटिंग करताना पाहतोय। आता मात्र स्ट्राईकला आहे आशिष, गोलंदाजी मार्क वरती वैभव पाटील मॅन फ्रॉम नवसई, जुना जाणता हा खेळाडू, 6 चेंडूमध्ये 6 धावा असताना सुद्धा नाकीनऊ आणणारा असा गोलंदाज वैभव। गोलंदाजी मार्क वरती आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 12 धावा हव्यात 28, 12 चेंडू 28 धावा वैभव टू आशिष। पुन्हा एकदा प्रहार केला जातोय, चेंडू जातोय ऑन साइडला, क्षेत्ररक्षक खाली, रक्षक हा रक्षण करताना पाहतोय, फलंदाज बाद होतोय, कोणी जवळ येऊ नका, मीटिंग घेऊ नका, फलंदाज बाद होतोय, पॅव्हिलियन मध्ये जावं लागेल आशिषला। आशिषची खेळी संपुष्टात येते, धावसंख्या मात्र स्थिर, आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 11 धावा हव्यात त्या 28। मी म्हणालो होतो की वैभव पाटील हा एक जाणकार खेळाडू आहे, माहिती आहे त्याला की संध्याकाळचा सत्र आहे, कोणत्या पद्धतीने मला चेंडू पिच करावा लागेल, कुठल्या पद्धतीने मला टप्पा ठेवावा लागेल, हे हा अनुभव वैभवच्या पाठीशी आहे। 9 मध्ये 21 धावा करत आशिष बॅक टू द पवेलियन कडे जात आहेत, एक सुंदर कामगिरी। पुढचा चेंडू टाकपुटला जाऊन ऑन साइडला खेळतायत, एक धाव वर्जित केली गेली आहे, धावसंख्या पोहोचली ती 57। आता मात्र चेंडू शिल्लक आहे 10 धावा हव्यात 27। हा सुद्धा सामना टाय होईल का, कारण मागचा सामना मात्र या ठिकाणी टाय झाला होता। सेम इक्वेशन आपण या दोन्ही सामन्यांमध्ये पाहतोय, मदार आहे ती आता मात्र वैभव वर। गुड मॅच वैभव टू रोहित। मंडप डेकोरेटर्स या ठिकाणी असतील, आपण VIP डायस कडे यायचंय, स्टेज वरती यायचंय, चांगला बॅकअप मिळतोय, धावसंख्या 2 ने पुढे जाईल का बघायचं नाही या ठिकाणी। मात्र कुणाला मात्र या ठिकाणी आपल्या तंबू मध्ये जावं लागेल, एक चांगली रनआउटची विकेट, चांगली फेकी म्हणावी लागेल। रक्षकला मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षण करता आलं नाही, बॅकअप चांगला भेटला, आकाशी साथ मिळाली गेली, थ्रो चांगला झाला आणि तितकंच चांगल्या पद्धतीने या ठिकाणी रनआउटची विकेट मिळते आकाशला। बॅटर येतोय, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय सचिन, सचिन येत आहेत 58 लॉस ऑफ 3 विकेट 58 धावा। चेंडू शिल्लक आहेत 9 धावा हव्यात 26, 9 चेंडू 26 धावा। गोलंदाजी मार्क होते वैभव पाटील, रोहितने खणखणीत हा प्रहार केलेला आहे, ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होतोय, एक धाव मात्र पूर्ण केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय का की आत्महत्या केली जाईल या ठिकाणी। तू तू मै मै हा हा ना ना करता करता चांगला बॅटर ज्याने आतापर्यंत मॅच जिवंत ठेवली होती असा बॅटर रोहित मात्र डगआउट मध्ये जातोय, रोहितची खेळी संपुष्टात येते आणि आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 8 आणि धावा हव्यात 25, 8 25। सुंदर रोहितची बॅटिंग संपुष्टात येते, 17 चेंडू आणि 36 धावांची सूर्य खेळी ज्याने साकारले। आता मॅच कडे आपण बघूया, धावा स्कोर कार्ड वरती 59, अजूनही धावा बनवायच्या त्या 25। नक्कीच या ठिकाणी सचिनला थोडी रिस्क उचलायला पाहिजे होती, कारण शेवटच्या अगदी 8 चेंडू शिल्लक आहेत, धावाही तितक्याच महत्वाच्या होत्या, जर प्रयत्न करता आला असता तर नक्कीच ही धाव सुद्धा पूर्ण करता आली असती, परंतु आता मदार आहे सचिनला। सचिनला स्वतःवरती आत्मविश्वास आहे, मी करू शकतो, मी मॅच आणू शकतो, ती एबिलिटी माझ्यामध्ये आहे वैभव टू सचिन। आणि पुन्हा एकदा या ठिकाणी पाहतोय आपण स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय, बॉलच दिसत नाहीत, यस इट इज 6 क्रेट शॉट, विकेट ठेवलंय पण करून दाखवलं या ठिकाणी षटकार आलाय। यस नक्कीच हा आत्मविश्वास सचिनच्या अंगी होता, म्हणूनच त्याने रोहितला थांबवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु रोहित अगदी न बघता निघाला होता, कारण रोहितला माहिती होतं का माझी बॅट सुंदर आज लागलेली आहे, मी आज चांगला फॉर्म मध्ये आहे,
मी त्या धावा करू शकतो, परंतु तितकीच मदार सचिनने स्वतःवरती ठेवलेले. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 7, धावा हव्यात 19, 65 धावा स्कोर कार्ड वरती 65. सुंदर बॅटिंग आल्याला षटकार मारत आपला इरादा स्पष्ट केलाय सचिन. वैभव टू सचिन, पुन्हा सेम चेंडू त्याच पद्धतीने खेळून काढलेला आहे. चेंडू ट्रॅव्हल होतोय ऑन साइड ला, फील्ड होते, फेके केली जाते, मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा रन आउट ची विकेट. एक धाव मात्र पूर्ण केली, दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न केला गेला, मात्र तो अनसक्सेसफुल ठरला, धाव बाद झाला. आणि आता मात्र चेंडू शिल्लक आहेत, शेवटचा षटक, निर्णायक 6 चेंडू, धावा हव्यात त्या 18. दोन्ही संघांसाठी हा सामना खूप महत्वाचा आहे. डॉन किलर बिरवाडी आपण पाहतोय, एक जबरदस्त मॅच, येणारे 6 चेंडू आणि धावा बनवायचे त्या तब्बल 18. पाच षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं होतं की डॉन किलर बिरवाडी हा संघ पोहोचला होता 72 रन्स वरती, तर आपण यंगस्टार 70 वरती होता, तर यंगस्टार सोनावे आहे 66. अजूनही जसे जसे षटक संपतोय तसं इक्वेशन बघा, दोन्ही बाजूनी अगदी बॅलेन्सिंग इक्वेशन आपण पाहतोय. 6 चेंडू 18 धावा, कोण असेल गोलंदाज? हार्दिक. हार्दिक वरती विश्वास ठेवलेला आहे, हार्दिकला मात्र हार्दिक शुभेच्छा असतील डॉन किलर बिरवाडी संघाकडून. जबरदस्त बॅटल, 6-18 इक्वेशन. एका बाजूने सचिन चांगल्या रिदम मध्ये बॅटिंग करतायत, तर गोलंदाजी ट्रॅक वरती हार्दिक, गोलंदाजी मार्ग वरती सज्ज होते हार्दिक. 6 चेंडू 18 धावा, आणि या ठिकाणी ऑन साइड ला चेंडू ट्रॅव्हल होतोय, च्या दिशेने चेंडू गेला, चेंडू सीमारेषा पार येतोय, खणखणीत चौका. आता मात्र इक्वेशन थोडस बदलते, आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 5, धावा हव्यात 14. जबरदस्त बॅटल, एक टॉप लेवलचं मनोरंजन प्रत्येक चेंडू वरती आहे मित्रांनो. इंटरटेनमेंट. नक्कीच चेतन पाटील मांडवी यांच्याकडून तुषारने जर कॅच घेतला तर 500 रुपयाचं पारितोषिक लावलं गेले. कॅच घेण्यासाठी पहिला बॉल दिसावा लागेल, आणि या ठिकाणी प्रहार केला जातोय. चेंडू कुठे आहे कळत नाहीये, पण क्षेत्ररक्षण मात्र या ठिकाणी होताना दिसते, आणि या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण झालं, तितकंच चांगलं गॅदर केलं बॉलच्या माध्यमातून, आणि या ठिकाणी पुन्हा एकदा रनआउटची विकेट. बघा, बॅक टू बॅक 3 रनआउटच्या विकेट, ज्या तिन्ही विकेट आतापर्यंत गेल्या त्या तिन्ही रनआउटच्या विकेट गेलेल्या आहेत, आणि या विकेटचं पतन होतंय. आता मात्र चेंडू शिल्लक आहे 4, धावा हव्यात त्या 13. 4-13, आतापर्यंत आपण 3-13 पाहिलेला आहे, आता मात्र होते ते 4-13. चेतन पाटील 817 यांच्याकडून रक्षकसाठी सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक लागले. कॅच घ्या आणि 500 रुपये मिळवा. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत, 4 चांद लावायची नामी संधी यंगस्टार सोनावे संघाकडे आहे, तर 4 चांद लावायची नामी संधी, हिरो बनण्याची संधी आहे ती हार्दिककडे. 4 चेंडू शिल्लक आहेत, काय केलं जाईल? आणि या ठिकाणी सुंदर चेंडू हाताळला गेला हार्दिकच्या माध्यमातून, पुन्हा एकदा चौथी विकेट मिळेल का रनआउटच्या माध्यमातून, आणि यस खेळ संपुष्टात येते. बॅटर जातोय मैदानाच्या बाहेर रनआउटच्या रूपात. आता मात्र चेंडू 3, धावा 13. 3-13 हा आकडाच खूप महत्वाचा आहे, कारण 3-13 मध्ये कित्येकांचे 3-13 वाजलेले आहेत. हार्दिक चांगली गोलंदाजी हाताळताना आपण पाहतोय, चेंडूचा टप्पा मात्र अचूक ठेवतोय हार्दिक, कारण माहिती आहे चेंडूचा टप्पा पडल्यानंतर बॅटरला कदाचित चेंडूची उसळी किती आहे हे समजणार नाही, कारण संध्याकाळची वेळ आहे. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत, 13 धावा हव्यात. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय हार्दिक, बॅटर सज्ज आहे. चला लवकर लवकर पडावट, आणि चेतन पाटील यांच्याकडून बक्षीस लागलं जाते 500 रुपयाचं, मांडवीवाला चेतन पाटील. चला हार्दिक, आणि या ठिकाणी बॅटचा आणि बॉलचा काही संगम नाही,
चांगलं यष्टी रक्षण होते डॉनच्या माध्यमातून. आता मात्र चेंडू शिल्लक आहे दोन, धावाव्या 13, 2-13. हार्दिक सज्ज आहे 2-13. आणि या ठिकाणी लेग साइडला चेंडू येतोय, एक धाव मात्र या ठिकाणी अर्जित केली जाते या एका धावेने. आता मात्र चेंडू शिल्लक आहे एक, धावा हवाय त्या 12. जर चेंडू चांगला हाताळला गेला तर नक्कीच डॉन किलर बिरवाडी हा या सामन्यामध्ये विजय ठरू शकतो, परंतु एखादा अवांतर किंवा खराब चेंडू नक्कीच सामन्याला कलाटणी देऊ शकतो. आणि या ठिकाणी जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक खाली आहे आणि गौरवच्या माध्यमातून झेल चित होतोय. गौरवने चांगले क्षेत्ररक्षण केले, वेल डन डॉन किलर बिरवाडी अँड हार्ड लक टू यंग स्टार सोनावे. चला या डॉन किलर बिरवाडी हा संघ ह्या